एकदम एकदम रेलेवंट उदाहरण दिलं, कालचीच गोष्ट आहे. मला एक पालक भेटले, म्हणजे माय सन डज कंटेंट रायटिंग ऍट नाईट फॉर फॉरेन कंपनीज, युएसए कंपनी, इज अर्निंग 15,000 rupees पर डे, पर नाईट. आता याच्या पलीकडे जाऊन जे नवीन नवीन डिजिटल युनिव्हर्सिटी मध्ये येत आहेत आणि काही लोक काही कोर्सेस आलेले आहेत, उदाहरणार्थ कोर्सेरा, त्याच्यावर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे पण कोर्सेस आहेत. तर स्टॅनफोर्डचं काही म्हणजे इंग्रजी आहे म्हणून 30-40% विद्यार्थ्यांना ते इंग्रजी खूप चांगलं येते. सायन्सचे विद्यार्थी घेऊ शकतात, इंजिनिअरिंगचे घेऊ शकतात, हे पण होऊ शकते. आणि एखाद्याला वाटलं की मला पोर्तुगीजचाच कोर्स घ्यायचा आहे पण इथे आम्ही नाही घेऊ शकत, तर मॅडमचं मराठी डिपार्टमेंट म्हणेल की बाबा इथला तो जो कोणता एखादा लँग्वेज कोर्स आहे किंवा ऑप्शनल आहे किंवा इलेक्टिव्ह आहे आणि आमच्यापैकी दोन पैकी इलेक्टिव्ह तुला जर घ्यायचा नसेल आणि पोर्तुगीज शिकायची आहे कारण तुला नोकरी तुगीज दाखवू, तो पोर्तुगीज एम्प्लॉयर त्याला पटकन घेईल ना. सर यामध्ये मेडिकलचा पण येऊ शकतो ना, आणि मेडिकलला किती डिमांड आहे. पण मेडिकलचं कसं आहे, मेडिकलचा एखादा विषय शिकून होत नाही पण मेडिकलचा विषय येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल बेसिक फिजिओथेरपी जर असेल तर मराठीच्याही विद्यार्थ्याच्या याच्यामध्ये एक मराठी ही एक सगळे विषय दिसत असले तरी एखादा फिजिओथेरपीचा कोर्स असायला